हेलो मित्रांनो, प्रिया प्रमोद एंटरटेनमेंट चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी वांग्याचं भरत बनवणार आहे माझ्या पद्धतीने. आवडले तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि सपोर्ट करा, जेणेकरून माझा वॉच टाईम वाढेल. ही रेसिपी 5 जणांसाठी आहे, त्याच्यामुळे मी 3 वांगी भाजलीत आणि 3 कांदे आणि 2 टमाटर घेतली. मिरचीची पेस्ट केली आणि कारण मला वांग्याचं भरीत झणझणीतच आवडतं आणि ॲक्च्युली सगळ्यांनाच वांग्याचं भरीत हे झणझणीतच आवडतं, त्याच्यामुळे प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने बनवत असतो. प्रत्येकाची रेसिपी ही वेगळी असते आणि मेन म्हणजे गावाकडे वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी खूपच प्रसिद्ध आहेत, ते सांगण्याची काही आपल्याला जरूरत आवश्यकता नाही आहे. वांगी भाजून झाली आहेत, कांदाही कापून झाले आहे. शुभांगी लाईट लाव ग, अंधारे 6 वाजले. कॅमेरा माझ्या मुलीने धरला होता, त्याच्यामुळं कारण मला ट्रिपड व्यवस्थित कॅमेरात कॅप्चर होत नव्हतं, त्याच्यामुळं मी माझ्या मुलीला धरायला आलो होता. तेल तापले, कढीपत्ता टाकला आहे आणि आता लाल मिरचीची पेस्ट ताटात काढून घेते. तुम्हाला वांग्याचं भरत कसं आवडतं कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा, म्हणजे चमचमीत झणझणीत कसं आवडतं तिखट नक्कीच सांगा. तुमच्या गावाची पद्धत कशी आहे तेही नक्की सांगा. आता मी हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे आणि तो चांगलं परतवून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कांदा लाल झाला आहे, मिरची पण मस्त, तसेच टमाटे टाकलं आहे. आता मी ते चांगलं परतवून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आणि मी प्रत्येक भाजीमध्ये वापरते मॅजिक मसाला. तो मॅजिक मसाल्यामुळे जेवणाला चांगली चव येते भाजीला. ॲक्च्युली मी कोणत्याही भाजीमध्ये मॅजिक मसाला नक्कीच वापरते आणि प्रत्येक दुकानामध्ये भेटतो. मॅजिक मसाल्यामुळे जेवणाला एक वेगळीच चव येते, दुसरे मसाले टाकायची जरूरत पडत नाही. तुम्हीही नक्की वापरून पाहा. एक चमचा हळदी पावडर, चवीनुसार रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि हे माझे व्यवस्थित करून घेणार आहे. Thank you.
ही रेसिपी 5 व्यक्तींसाठी आहे. पाणी टाकते म्हणजे वर पाणी नाही टाकते गाणी टाकायचं त्याच्यामध्ये. रेसिपी कशी वाटली मला नक्कीच सांगा मित्रांनो. आता हे मी 5 मिनिट स्लो गॅसवर ठेवणार आहे. आपली भाजी होईल आणि त्याच्यानंतर मग भाजी बघू. मग भाजी बघ त्याच्यात आपण कोथिंबीर टाकतो. कशी वाटली रेसिपी आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच आवडेल. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि मी आता कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर ऑलरेडी पहिल्यांदा धुतलेली होती, कापलेली होती. आणि हे झाले आपले वांग्याचे भरीत. कशी वाटली नक्की सांगा. काय म्हणते